आज 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही जिल्हा परिषदमधून आमच्या विविध मागण्याच्या संदर्भात ऊर्जाचं आयोजन केलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की दिव्यांगांना दिनाड घरकुल मिळालंच पाहिजे. तसेच आंध्र प्रदेशमध्ये ज्या अर्थाने चंद्रबाबू नायडू यांनी दिव्यांगांना ताबडतोब 6,000 रुपये मानधन लागू केले त्या संदर्भात महाराष्ट्रातसुद्धा तो मुद्दा उठून जास्तीत जास्त दिव्यांगांना लवकरात लवकर लाभ कसा मिळेल त्या अनुषंगाने महाराष्ट्रातसुद्धा व्हायला पाहिजे. तसेच अंत्योदय योजनेचा लाभ भरपूर आमचे दिव्यांग बांधव असे अंत्योदय योजनेच्या लाभापासून वंचित आहे, तरी त्यांना 35 किलो अंत्योदय योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांगांना लवकरात लवकर मिळावा अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो. बरेच दिव्यांगांना खरोखर रिअल परिस्थिती त्यांची गेली पाहता त्यांना अक्षरशः घरकुल नाही आहे, तर दिव्यांगांना बिनाड घरकुल सुद्धा शासनाने लवकरात लवकर द्यावे अशी आमची अनेक समस्यांच्या संदर्भात मागणी आहे. तसेच 5% निधी अनेक ठिकाणी 75% गावाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास ग्रामसेवक असे म्हणतात की बा आम्हाला जी आर माहिती नाही, तरी दिव्यांगांचा बिना म्हणजे कुटुंब प्रमुखाची आठ न लावता दिव्यांगांना 50% घरपट्टी माफ आणि 50% नळपट्टी माफ हा असा शासनाचा जी आर आहे, तरी त्या संदर्भात आज दिव्यांगांना सुद्धा लाभ मिळावा अशा प्रकारच्या मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना आज दिले, त्याकरता आम्ही इथे आलेलो आहे. आज अपंग जागतिक दिन असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम अपंग जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्वप्रथम आज बुलढाणा कलेक्टर अपंगाचा मोर्चा या ठिकाणी धडकला. महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत जे काही अपंगाच्या संदर्भात शासन निर्णय काढले त्याची अंमलबजावणी खालच्या स्तरावर आजपर्यंत झालेली नाही. अपंगांना घरकुल नाही. शासनाने जो व्यक्ती अपंग आहे त्याला मानसिक वेतन हे 6,000 रुपये महिना केलं पाहिजे व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची आठ लावली नाही पाहिजे. तरी आजपर्यंत 5% निधी सुद्धा ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल आजपर्यंत कोणत्याच अपंगाला या ठिकाणी मिळाला नाही. म्हणून आमची शासन दरबारी मागणी आहे की या ठिकाणी अपंगाच्या संदर्भात ज्या काही सवलती असेल त्या तात्काळ पूर्ण कराव्या. अन्यथा या ठिकाणी आज आम्ही कमी संख्येने आलो, याच्यानंतर फार मोठ्या संख्येने येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर फार मोठा मोर्चा काढून या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल. तरी शासनाने आमची या ठिकाणी दखल घेण्यात यावी.